एखादी संस्था ही त्या संस्थेत कार्य करणाऱ्या माणसांच्यामुळं मोठी होते. अशा संस्थांमधून चांगली माणसं निघून गेली तर त्या संस्थेचा सांगाडा उरतो. त्यामुळं संस्था आणि माणसं जपण्याचं कार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी केलं असून त्यांच्या कार्यामुळंच प्राचार्य पद मोठे झाल्याचं उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केले. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर निंबाळकर फाउंडेशन आणि जागर फाउंडेशन यांच्या वतीनं माजी खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचा जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. तसेच उपस्थित मान्यवरांना राजर्षी हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आलं. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकरांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण देशावर होता. राजकारणाबरोबरच शिक्षणामध्ये तज्ज्ञ असलेल्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकरांचं कार्य नेहमीच वाखाणण्याजोगे होते. त्यामुळं त्यांच्या विचारांचा आदर्श सध्याच्या तरुण पिढीनं घेणं गरजेचं असल्याचं माजी मंत्री प्रकाश आवाडेंनी सांगितलं. कार्यक्रमादरम्यान समाजात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष शानूर मुजावर तथा राज सरकार यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्काराला उत्तर देताना शानूर मुजावर म्हणाले, जे आदरणीय व्यासपीठावर बसलेले मंडळी आहे, ते आदरणीय व्यासपीठ तसेच सचिन तोडकर आहेत, बसलेले माझे बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार बंधूंनो, आज मी फार मोठं भाग्य समजतो माझं. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आत्ता एवढं कार्य आहे बॅरिस्टर खर्डेकर, त्यांच्या नावानं मला पुरस्कार मिळतो आणि हा पुरस्कार त्यांच्या नावाने मला मिळत असून त्यांनी जे सामाजिक सलोखा सामाजिक काम केलेलं आहे अतिशय उल्लेखनीय आहे. आणि हे काम सामान्य नव्हतं. एक बॅरिस्टर होऊन सर्व पदवी घेऊन वकिली करू शकले असते आणि अतिशय राजघराण्यामध्ये जन्माला आलेल्या माणसाला सगळ्या सुखसुविधा होत्या, परंतु ते शांत न बसता कुठे एखादी न थांबता सतत कार्य करत राहिले. सर्वांनी आता परिचय दिलेले आहेत. आमचे अगदी जे माजी मंत्री प्रकाश नावाडे अतिशय त्यांनी सुंदरपणानं सगळं स्वतःच्या भाषणामध्ये वकृत्व म्हणजे खर्डेकर बॅरिस्टर खर्डेकरांची सगळी पार्श्वभूमी आणि सर्व त्यांचा इतिहास त्यांनी सांगून टाकला. तसंच आता मांगले सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मी जास्त काय फार वेळ तुमचा घेणार नाही, परंतु माझ्या कानावर एक गोष्ट होती की तुम्हाला ती सांगूशी वाटते. एकच क्षण मी घेतो आपला की भारतासाठी जेव्हा पहिल्यांदा ऑलिम्पिक पदाला जेव्हा खासबा जाधवांची निवड झाली आणि त्या निवडीनंतर त्यांना जो खर्च येत होता तो 11,000 रुपये होता. सतत विचारधारामध्ये ते सुरू होते खासबा जाधव की पैसे कुठून उभा करायचे आणि कुठून तरी त्यांची बॅरिस्टर खर्डेकर साहेबांच्या सोबत भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा मला असं असं आहे, खेळामध्ये प्रावीण्य, एक चांगले शिकारी होते आणि इंग्रजी प्रभुत्व असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी लगेचच त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगितलं ठीक आहे मी काय करू शकतो पाहतो. एवढं बोलून ते थांबले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मनामध्ये विचारधारा सुरू होती आणि अचानक त्यांनी निर्णय घेतला की बँकेमध्ये गेले आणि स्वतःच जे घर होतं ते त्यांनी बँकेमध्ये सांगितलं की तारण घ्या आणि मला पैसे द्या. पैसे होते पण त्या काळी ते 11,000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. त्यांनी लगेचच त्या बँकेमध्ये तारण देऊन त्यांच्याकडे 7,000 रुपये घेऊन ते खासबा जाधवना दिले आणि सांगितलं की भारतासाठी काहीतरी करा. ते भारतामध्ये खासबा जाधवने ऑलिम्पिकचं पद आणलं. फक्त खर्डेकर सरकार जे बॅरिस्टर होते त्यांच्यामुळं ज्यांनी स्वतःचं घर बँकेमध्ये ठेवून एखाद्या मल्लाला एखाद्या सांगितलं की प्रोत्साहित केलं अशा या महान थोर व्यक्तिमत्वाबद्दल जेवढं बोलत तेवढं थोडंच आहे. सर्व मंडळी मान्यवर मंडळी सुद्धा बोलणार आहे पण त्यांचाही विचारसरणी मी आज एवढं सांगतो की त्यांची विचारसरणी घेऊन कुठं ना कुठं आता मला मांगले सर बोलले की त्यांची विचारसरणी मी सामाजिक काम करत असतो, कॅन्सर पेशंटसाठी काम करतो, इतर प्रत्येक ठिकाणी मी काम करत असतो. आता मांगले सर आणि पवार सर अण्णा मी एवढं सांगतो की मी 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये सामुदायिक विवाह सोहळा घेतोय प्रत्येक जातीमधल्या व्यक्तिमत्वाचा मुलीचा. ते 500 मुलींचा विवाह करण्याचं मी योजलेलं आहे. कारण अण्णासाहेब मी आता 500 मुलींना जन्म देऊ शकत नाही,
पण 500 मुलींचं कन्यादान करण्याची ताकद ईश्वरानं मला दिलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यावेळी सुद्धा तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून सर्व जण असणारच आहात, त्यावेळी कुठं ना कुठं हा वारसा त्यांचा घेऊन चाललोय. आणि जागर फाउंडेशन तसेच खर्डेकर जे संस्थान आहे, जे त्यांची ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये त्यांचे नातू इथे बसले, माझे मित्र आहेत जवळचे. तर या सगळ्यांचं हे जे कार्य चालू आहे सतत चालू राहावं आणि इथून पुढे भविष्यात सुद्धा कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये हे चालूच राहील. आणि आत्ताच बोलल्याप्रमाणे हे जे कार्य तुमचं चालू आहे ह्या कार्याला, ह्या ट्रस्टला, कारण त्यांच्यासाठी काही कोणी करू शकत नाही, परंतु त्यांचं कार्य वाढत राहावं त्यासाठी माझं कुठं काडीमोल जर सहकार्य पाहिजे असेल तर अवश्य मी त्यांचा विद्यार्थी, त्यांचा मी सेवक म्हणून तुम्ही मला सांगू शकता. मी एवढीच विनंती करतो सर, मांगले सर आणि खर्डेकर सरकारांना. आणि भविष्यात सुद्धा हे जे तुम्ही आता चालू केलेलं आहे हे वर्षांवर चालू राहावं आणि सतत कार्य करणाऱ्या, सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला प्रोत्साहित करावं. आणि हे कार्य करत असताना दरवर्षी जी काय तुम्हाला ही जे बक्षीस तुम्ही देत आहात, त्या बक्षिसामध्ये आता तुम्ही फार मोठी शाबासकी मला दिलेली आहे सामाजिक कार्य करण्याची, त्या बक्षिसामध्ये थोडासा माझा सुद्धा वाटा असावा अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही एवढंच सांगू इच्छितो की सर, मांगले सर आणि खर्डेकर सरकार, तुमचं एक कार्य अखंड चालू राहावं आणि माझं फूल नाही फुलाची पाकळी म्हणून मी सदैव तुमच्या सोबत आहे. तर या जागरला, जागर फाउंडेशनला, तसंच हे फाउंडेशन जे काम करतं त्याच्यासाठी माझ्यातर्फे मी 1 लाख रुपयाचा निधी घोषित करतो. जय हिंद, जय महाराज. यावेळी प्राध्यापक बी जी मांगले यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या शैक्षणिक कार्याचा इतिहास उलगडला, तर शाहीर दिलीप सावंत यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांचा जीवनपट आपल्या शाहिरीतून उलगडत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी माजी आमदार शिवाजीराव पाटील, माजी उपसचिव डी पी मेतके, केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील, रयत शिक्षण संस्थेचे प्राध्यापक वसंतराव पाटील, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, प्राध्यापक बी जी मांगले, संग्रामसिंह खर्डेकर, पीटर चौधरी, विक्रमसिंह खर्डेकर, ऋतुराज खर्डेकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.